सर्दी, खोकला आणि कफ याचा त्रास वातावरण बदललं तरी होतो. त्याशिवाय प्रदूषण आणि धुळीमुळे देखील होतो. पण यावर सारखं अँटीबायोटिक गोळ्या घेणं सगळ्यांना सहन होत नाही. अशा वेळी काही घरगुती उपाय केले की हा त्रास कमी होतो. म्हणूनच आज आपण काही घरगुती उपाय पाहणार आहोत ज्यामुळे सर्दी कमी होऊ शकते. मध. मधात अँटीऑक्सिडंट गुण चांगल्या प्रमाणात असतात, त्यामुळे तुमची प्रतिकार शक्ती वाढते आणि खोकल्याचा प्रभावही कमी होतो. म्हणूनच नियमितपणे मधाचे सेवन करावे. आल्याचा चहा. आलं हे आयुर्वेदातील सर्वात प्रभावी औषधी आहे. आल्याची पेस्ट बनवून त्याचा रस काढून घ्या. या रसात लिंबू आणि मध घालून चहा बनवून प्यावा, नक्की फरक जाणवेल. मीठ आणि कोमट पाण्याच्या गुळण्या. घसा खवखवू किंवा दुखू लागला की मीठ आणि कोमट पाण्याच्या गुळण्या कराव्यात, कारण हे अँटीबॅक्टेरियलचं काम करत. हळदीचं दूध. हळदीमध्ये अँटीऑक्सिडंटचं प्रमाण खूप चांगलं असतं, त्यामुळे रात्री झोपण्याआधी एक ग्लास कोमट दुधात एक छोटा चमचा हळद घालून ते दूध प्यावे, याने आराम मिळतो. वाफ घेणे. सर्दी झाल्यामुळे लगेच होणारा परिणाम म्हणजे नाक बंद होणे. जर अशा वेळी आपण गरम पाण्याची वाफ घेतली तर हळूहळू नाक मोकळं होतं आणि श्वास घ्यायला त्रास होत नाही. अशाच अजून व्हिडिओ साठी पाहत रहा लोकमत ऑक्सिजन.